माझ्या वाचनामध्ये आज आलं काही तज्ज्ञांनी मग ज्याचा ह्या संदर्भातला अभ्यास आहे, ज्यांनी जलसंपदा विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करून जे रिटायर झालेले अशाही अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं की बो ह्या ह्या कारणाकरता झालेलं आहे. परंतु माझ्यासारख्यांनी लगेच त्याला होयला हो म्हणणं बरोबर नाही, हे आम्ही तपासून घेऊ की बो खरंच ह्याच्यामध्ये तथ्य आहे का. या कारण तुम्हालाही माहिती आहे की जलयुक्त शिवारची चौकशी ACB मार्फत त्या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याच्यात ह्या घटना घडल्यानंतर जो बरेचसे रस्ते वाहून गेले, बरेचसे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले, आम्ही एक निर्णय काल घेतला की आता इथून पुढं जे पूल केले जातात बऱ्याचशा भागात त्याला पाईप वापरले जातात. आता पाईप न वापरता असे चौकोनी जे डक्ट असतात तशा पद्धतीनं मोठे मोठे डक्ट करायचे आणि ते तिथं मग कचरा अडकणार नाही, तुमचा पालापाचोळा अडकणार नाही, झाडाच्या फांद्या अडकणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय मात्र काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या सूचना PWD रस्ते विकास महामंडळाला दोन्ही मंत्री तिथं होते, राज्यमंत्री होते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.